पंतप्रधान परिषदेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदेजींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासमवेत मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर स्पीकरचं इलेक्शन, वोट ऑफ कॉन्फिडन्स अशा सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच आम्ही दिल्लीला आलो आहे। आमची ही जी विजिट आहे, हा दौरा विशेषत जे वरिष्ठ नेते आहेत किंवा संवैधानिक पदावरील व्यक्ती आहेत त्यांच्याशी पहिली भेट घेणं, त्यांचे आशीर्वाद घेणं या दृष्टीने आहे। म्हणून आम्ही माननीय राष्ट्रपतीजींची भेट घेतली आहे, माननीय होम मिनिस्टर साहेबांची भेट घेतली आहे, माननीय रक्षामंत्री साहेबांची भेट घेतली आहे, आमचे भाजपचे अध्यक्ष माननीय नड्डाजींची भेट घेतली आहे आणि आम्ही दुपारी माननीय पंतप्रधान साहेबांना देखील या ठिकाणी भेटणार आहोत आणि त्यांचं जे काही विजन आहे ते विजन देखील आम्ही समजून घेणार आहोत, त्यांचे आशीर्वादही घेणार आहोत। या संपूर्ण आमच्या दौऱ्याचा फार काही राजकीय अजेंडा नाही आहे, तर ही पहिली भेट आहे आणि म्हणूनच आज या सगळ्या भेटी घेत असताना आपल्याशी देखील संवाद व्हावा या दृष्टीनं आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा। सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। दिल्लीच्या भेटीमध्ये आपण सगळेजण कालपासून कुठे ना कुठे भेटतोय, आपलं लपंडाव सुरू आहे। पण मी कालच तुम्हाला सांगितलं तर आपण उद्या भेटूया। उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला भेटीची कल्पना दिलेली आहे। नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सदिच्छा भेट आपल्याला आपण घेत असतो, त्याप्रमाणे आम्ही काल आणि आज दोन दिवस राष्ट्रपती महोदयांची देखील भेट घेतली, गृहमंत्री महोदयांची देखील भेट घेतली, राजनाथजींची देखील जे डिफेन्स मिनिस्टर आहे त्यांची भेट घेतली आम्ही आणि नड्डा साहेबांची देखील आज भेट आम्ही घेतली आणि दुपारी आता आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना देखील आम्ही भेटणार आहोत, त्यांचे आशीर्वाद घेणार आहोत। एकंदरीत आपल्याला महाराष्ट्रातल्या घडामोडी सगळ्या माहिती आहे। एका विचारातून, एका जो का आमचा अजेंडा बाळासाहेबांच्या भूमिकेतून या सगळ्या घडामोडी झाल्यात आणि जे आम्ही सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा युती म्हणून आम्ही अलायन्समध्ये निवडणुका लढवल्या होत्या आणि पुन्हा आम्ही त्याच प्रकारची सत्ता जी लोकांना हवी होती, लोकांच्या मनामधली सत्ता, सर्वसामान्य लोकांचं सरकार अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही जे लोकांच्या मनात होतं त्याप्रमाणे सरकार स्थापन केलेलं आहे आणि त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटीला आम्ही कालपासून या ठिकाणी आलो आहोत आणि खरं म्हणजे राज्यामध्ये जे का आम्ही हे सरकार जे आहे लोकांचं आहे, लोकांच्या हिताची जपणूक करणार आहे आणि राज्याचा, महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जो काय आमचा अजेंडा आहे
अगदी शेतकरी कष्टकरी कामगार सर्वच घटक जे आहेत यांना न्याय देणारं हे सरकार आणि त्यासाठी केंद्र सरकारची देखील मदत सहकार्य आशीर्वाद आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही प्रधानमंत्री महोदयांना देखील भेटणार आहोत. राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये त्यांचं देखील विजन आम्ही समजून घेणार आहोत. शेवटी प्रत्येक राज्य जे आहे विकासाकडे विकासाच्या मार्गाने गेलं पाहिजे, त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. यामध्ये केंद्र सरकारचं देखील सिंहाचा वाटा असतो, योगदान असतं. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे या संपूर्ण घडामोडींमध्ये जे सरकार स्थापन करण्यासाठी जे काय आशीर्वाद बाळासाहेबांचे आशीर्वाद, माझे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आणि खास करून या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांचे आशीर्वाद देखील लाभले आहेत. गृहमंत्री अमित शाह साहेब असतील त्यांचेही आशीर्वाद सहकार्य या सगळ्या सरकारच्या पाठीशी आहेत. आणि आम्ही वारंवार आपले अध्यक्ष नड्डा साहेबांच्या देखील तेही आमच्या संपर्कात होते. आणि खास करून मी इथे उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी 5 वर्ष यशस्वी मुख्यमंत्री पदाची कारकीर्द गाजवली, अनेक मोठमोठे प्रकल्प सुरू केले, ते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं या सरकार स्थापनेमध्ये फार मोठं योगदान आहे. त्यामुळे हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे आणि म्हणून याला ज्या राज्य सरकारला केंद्राची मदत होते, पाठिंबा मिळतो, ते राज्य मोठ्या वेगाने प्रगतीकडे जात असतं. आणि त्यामुळे आम्ही कालपासून राज्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये देखील एक सदिच्छा भेट आम्ही घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला देखील सगळं माहीत आहे म्हणजे काय झालं तर जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाही. या देशामध्ये राज्यामध्ये नाही तर देशामध्ये हे सगळे जी काही ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याचं देशातल्या सगळ्यांनीच नोंद घेतलेली आहे की पुन्हा मला वाटतं जगभरामध्ये याची नोंद झालेली आहे. फक्त आता आमची जबाबदारी आता वाढलेली आहे, चांगलं काम करणं, सर्वांना न्याय देणं. पण यासाठी आमचा एक प्लस पॉईंट जो आहे सरकारचा, जे 5 वर्ष ज्यांनी या राज्यामध्ये खूप मोठं काम केलं, चांगले प्रकल्प सुरू केले, समृद्धी महामार्गासारखे, मेट्रोसारखे, जलयुक्त शिवारसारखे, जे लोकांच्या हिताचे, शेतकऱ्यांच्या हिताचे, ते मध्ये काही कालावधीमध्ये थोडे खंडित झाले होते, ते पुन्हा आम्ही पुढे नेणार आहोत आणि राज्याला गत वैभव किंबहुना चांगले दिवस या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगतो. पहिले एक बार हिंदी वालों को मेरा एक मिनट हिंदी वालों को निवेदन है, कुछ सवाल मराठी पे कर लेते और फिर हिंदी कर लेते तो मिक्स अप नहीं होगा. आता बघा, ही कालची भेट आहे ती आमची सदिच्छा भेट आहे. आता आम्ही दोघं जण उद्या आषाढी एकादशी झाली की मुंबईमध्ये भेटून यावर चर्चा करून आपल्या मनातला जो काही प्रश्न आहे त्याला उत्तर लवकर देऊ. अधिवेशन म्हणजे 18 तारखेला तर राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे, त्यामुळे थोडं मागे पुढे होईल. पण अधिवेशनाच्या आधी शपथविधी होईल.
हो होईल ना सुनावणी आहे. तुषार मेहता साहेबांकडे आम्ही याच्यासाठी गेलो होतो की जी ओबीसीची केस आहे ते त्याने आमच्या राज्याचं त्यांनी तिथे प्रतिनिधित्व करावं यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. शेवटी ओबीसीचा हा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपल्या महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आम्ही दोघंही त्यांनी प्रतिनिधित्व करावं म्हणून त्यांना विनंती करतो. सुप्रीम कोर्टात गेले म्हणते की सत्ता स्थापन केली ती चुकीच्या पद्धतीने केली, विधानसभा अध्यक्षांची निवड ही चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. ते सर्वोच्च न्यायालयामध्ये ते विषय प्रलंबित आहेत त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. आम्ही जे काही केलेलं आहे शेवटी लोकशाहीमध्ये मेजॉरिटी आणि नंबर्सला महत्त्व असतं. या राज्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, लॉ आहे, रूल्स आहेत, याच्या बाहेर कोणाला जाता येत नाही. त्यामुळे आम्ही कधीही कुठेही बाहेर गेलेलो नाही. आम्ही नियमाप्रमाणे काम केलं आहे, नियमाप्रमाणे सरकार स्थापन केलेलं आहे आणि आमच्या न्यायालयावर न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. तुम्हाला चुकीची माहिती मिळाली, एवढे तास आम्ही बसलोच नव्हतो. निवडणुका अशा त्या घटनेप्रमाणे सगळ्या नियमाप्रमाणे होत असतात ना. जेव्हा आता 170, 164, 166 लोकांचं सरकार, अगदी मजबूत सरकार आणि समोर 99 आहेत, त्यामुळे इकडे 164 आणि 99, त्यामुळे 164 जे बहुमताचं मजबूत स्थिर सरकार आहे ते राज्याचं जे राज्याला मिळालं आहे त्याच्या माध्यमातून आपण लोकांनी चांगल्या सूचना केल्या पाहिजे, विधायक कामं सांगितली पाहिजे, ते आम्ही करू, पुढे जाऊ, राज्याचा विकास करू. तुकडे म्हणजे असं कोण म्हणालं असा विषय आमच्या असं आज कुठेही कोणी आम्ही तर म्हटलेलं नाही, कुठे चर्चाही नाही. त्यामुळे हे बघा, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न गेल्या काही कालावधीपासून होतोय, पण मुंबईकर आणि महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, त्यांना सगळं कळतंय कोण कसं वागतंय, कोण कसं करतंय. आम्ही आमचं काम करत राहू, कुणीही काही बोललं तरी आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. शिवसेना भाजपा युतीचं सरकार जे 2.5 वर्षापूर्वी स्थापन व्हायला पाहिजे ते आम्ही आता केलेलं आहे. कोणाकडे गेलेत? उद्धव ठाकरेंनी पण लोकांनी घेतलेला आरोप आहे. फक्त 50 नाही म्हणजे कुठले खोके म्हणजे कसले बॉक्स, कुठले मिठाईचे कसले. अहो तुम्हाला मी सांगतो एकच गमतीचा भाग जाऊ द्या. हे जे 40+10 50 आमदार एखादा ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवक पण इकडे तिकडे जायला 10 वेळा विचार करतो, हे 3-3, 4-4 लाख लोकांमधून निवडून आलेले आमदार आहेत आणि गेले 2.5 वर्षामध्ये त्यांना जो काही अनुभव आलेला आहे, त्यांचं जे काही विधानसभा क्षेत्रातलं जे काही त्यांचं लोकांच्या प्रति जे काही जबाबदारी होती, जे कर्तव्य होतं ते पार पाडू शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली. जी बाळासाहेबांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली तिथे आम्ही सभागृहामध्ये सावरकरांच्या बाबतीमध्ये बोलू शकत नाही, मुक्याचा मार सहन करावा लागतो आहे. ज्या दाऊदने मुंबईत बॉम्बस्फोट केले त्याच्या ज्याचं कनेक्शन आहे त्याच्याविरुद्ध कारवाई करू शकत नाही. जर बाळासाहेबांनी जे संभाजीनगरसारखं नाव जे घेतलं ते आता आम्ही भूमिका घेतल्यानंतर शेवटी तो निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे. यामध्ये आपल्याला मी सांगतो हे 40+10 50 लोक हे अन्याय, बाळासाहेबांनी आम्हाला काय सांगितलं होतं, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण अन्यायाला वाचा, जेव्हा अन्याय होतो त्याविरुद्ध पेटून उठा. आमचं हे बंड नाही आहे, ही गद्दारी गद्दारी म्हणतात ही गद्दारी नाही आहे, हा एक क्रांती आहे, पक्षातली एक मोठा उठाव आहे. त्यामुळे हा एक अन्यायाविरुद्धचा उठाव झालेला आहे. हे स्वेच्छेने सगळे आलेले आहेत, हे आमदार सगळे पैशाने विकणारे नाही आहेत, त्यामुळे त्यांना आता दुसरं काही नाहीच आहे आरोप करायला, ते करत बसतील. कार्यकाळ 2.5 वर्ष पूर्ण करेलच, एवढी कामं आम्ही करू
की आता मी बाकी लोकांसारखं 25 वर्ष वगैरे सांगत नाही, पण पुढची निवडणूक पण आम्ही जिंकू आणि 200 आमदार निवडून आणू. काय म्हणता कुठे आम्हाला कोणी भेटलेलं नाही अद्याप. संपर्क तर माझ्या रोज किती येत, मग ते कामासाठी येतात माझ्या नगर विकास. एक नक्कीच आहे श्रीकांत. दिल्ली देशातच आहे ना या, त्यामुळे मी या देशाचा नागरिक आहे, त्यामुळे सगळीकडचं पाणी पचवायचं. नाही कुठलेही खासदार माझ्या संपर्कात नाही. या कामासाठी मी एक मंत्री आता मुख्यमंत्री झालो आहे, त्यामुळे त्यामुळे माझ्या मला भेटी गाठी तर सदिच्छा भेटीला येतच असते. मला कुठली बैठक माहीत नाही. आमची देखील सुरुवातीपासून हीच भूमिका होती ओबीसी समाजाला न्याय देण्याची, आणि ओबीसी आरक्षणावर निर्णय झाल्यानंतर निवडणुका व्हाव्यात अशी आमची आधीपासून इच्छा आहे. सरकार म्हणून देखील आमची तीच इच्छा आहे. पाऊस आहे सगळीकडे, बऱ्याच ठिकाणी पूर येतोय, आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणुका घेणं किंबहुना त्या यंत्रणा तिकडे लावणं ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ज्या काही जे निवडणुकीसाठी वातावरण करायला पाहिजे किंबहुना जी तयारी करायला पाहिजे त्यासाठी मॅनपॉवर लागते, यंत्रणा लागते, आणि या बाबतीमध्ये नक्कीच आम्ही निवडणूक आयोगाबरोबर चर्चा करू, त्यांना विनंती करू की या अशा परिस्थितीमध्ये निवडणुका अनेक लोकांनी त्यांची मागणी सांगितलेली आहे की निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नये, तीच भूमिका सरकारची आहे. परंतु त्यानंतर देखील आज पूर येतोय, बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होते, त्यामुळे या बाबतीमध्ये आम्ही निवडणूक आयोगाशी नक्की बोलणार आहोत. महत्त्वाच्या खात्याचे मंत्री होता, त्यावेळेसही अनेकदा दिल्लीवाली केली असेल. आता तुम्ही वेगळ्या सरकारचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीत आला आहात. दिल्लीचा काही महाराष्ट्राबद्दल बदललेला काही दृष्टिकोन दिसतोय, तुमचं एकूण मत काय आहे, काय अप्रोच? नाही, ते बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो, आमचा बदललाच नाही. आणि यापूर्वी देखील म्हणजे यापूर्वी जेव्हा आमचं युतीचं सरकार होतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, त्यावेळेस आपल्या दिल्ली सरकार म्हणजे केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत केलेली आहे. त्यामुळे आताही प्रधानमंत्री मोदींनी आम्ही शपथ घ्यायला जात होतो त्यावेळेस देखील आम्हाला सांगितलं की महाराष्ट्राचा विकास करा, महाराष्ट्रातल्या सगळ्या घटकांना न्याय द्या, त्यासाठी केंद्र सरकार पूर्ण आपल्या पाठीशी आहे. पण महाविकास आघाडी सरकार तेव्हा वारंवार म्हणत होतं की आम्हाला दिल्लीकडून तशी मदत मिळत नाही, सहकार्य मिळत नाही. आता महाविकास आघाडी आता काय काय म्हणते आता त्याच्यामध्ये मी आता जात नाही. मैं खुद स्वयं और उपमुख्यमंत्री देवेंद्रजी कल से हम लोग यहाँ दिल्ली में आए हुए हैं. हमारी सरकार जो स्थापित हुई है और बाकी तो आप जानते हो कैसी सरकार स्थापित हुई है, उसका कारण क्या है सब जानते हो. और इसलिए एक भूमिका लेकर, एक विकास की भूमिका लेकर, हमारे बाला साहब ठाकरे जी की भूमिका लेकर हम लोग ने सरकार स्थापित किया है जो 2.5 साल पहले होना चाहिए था, हम लोग अभी भी दुरुस्ती किया है उसमें. और इसलिए हम लोग कल यहाँ पर कर्सी विजिट के लिए, सदिच्छा भेंट के लिए हम लोग जो कल केंद्रीय गृह मंत्री अमित शाह साहब से मिले हैं, आज भी हम लोग आदरणीय राष्ट्रपति महोदय जी से मिले हैं, डिफेंस मिनिस्टर राजनाथ जी से मिले हैं हम लोग, और जेपी नड्डा जी से मिले हैं. आज दोपहर को आदरणीय प्रधानमंत्री जी से मिलेंगे और उनका भी उनकी भी शुभेच्छाएँ लेंगे हम, और निश्चित रूप से महाराष्ट्र के विकास के लिए उनका भी विजन जो है उसको भी समझ लेंगे हम लोग, क्योंकि उन्होंने हमें शपथ ग्रहण करने के वक्त कहा था कि महाराष्ट्र के लिए कुछ भी कमी नहीं होगी,
आप महाराष्ट्र के जनता के लिए जो जो करना है करो, महाराष्ट्र का सर्वांगीण विकास करो, इसी इस विकास के लिए केंद्र सरकार भी आपके साथ है। तो यह सदिच्छा भेंट थी, ये हम लोग आज और कल मिले हैं। एक एक केवल हम लोगों ने माननीय उपराष्ट्रपति जी का भी समय मांगा था, उन्होंने हमको सूचित किया, वो कर्नाटक में, उन्होंने फोन पर मुख्यमंत्री जी से और मुझसे दोनों से बात की, हमको शुभकामनाएं दी। हमने उनको कहा कि आप जब भी रहेंगे हमको एक बार समय दीजिए, तो हम बाद में उपराष्ट्रपति जी को भी मिलेंगे। नहीं देखिए, मिड टर्म का तो क्या, अभी या लोकशाही में तो डेमोक्रेसी में तो आपको पता है कि सभी बातें जो है कॉन्स्टिट्यूशन है, लॉ है, रूल्स है, उसके मुताबिक ही चलते हैं। तो एक महाराष्ट्र में जो नई सरकार स्थापित हुई है, बहुत ही मजबूत सरकार है, जिसके पास मेजोरिटी है 164 और सामने जो है 99 है, तो हम लोग मेजोरिटी में है। अभी जो मौका मिला है उसका पूरा जो उपयोग जो है ये महाराष्ट्र के विकास के लिए हम लोग करेंगे। और निश्चित रूप से जो पिछले 5 साल, मतलब ये 2.5 साल से पहले जब युति सरकार थी, मुख्यमंत्री देवेंद्र जी थे, उन्होंने जो काम किया है 5 साल में, कई प्रकल्प शुरू हो गए, कई कंप्लीट हो गए, जो बीच में खंडित रहे उनको हम लोग आगे बढ़ाएंगे। समृद्धि जैसे जो बाला साहेब ठाकरे समृद्धि महामार्ग है, मेट्रो है, जलयुक्त शिवा है, ऐसे कई प्रोजेक्ट जो है जो जिसके वजह से किसानों को फ़ायदा होगा, बहुत बड़े पैमाने पर जो ज़मीन है इरीगेटेड होगी, लोगों को उसका, किसानों को फ़ायदा होगा, सभी जो घटक है उनको उसका फ़ायदा होगा। ऐसे प्रकल्प हम लोग आगे लेकर जाएंगे। और प्रधानमंत्री जी का भी महाराष्ट्र के विकास में जो विजन है वो भी समझ लेंगे, क्योंकि उनका भी आशीर्वाद, उनका भी सपोर्ट हमें मिलेगा। और ये जो मौका मिला है उसका पूरा फायदा महाराष्ट्र के जनता को, महाराष्ट्र के सरकार को, राज्य को कैसा होगा, इसमें हम लोग काम करेंगे। हम लोग शिवसेना पार्टी है, आपको मालूम है कि जो स्पीकर है विधान सभा के, उन्होंने हमें रिकग्नाइज किया है। अभी कुछ लोग कोर्ट में गए हैं, न्याय व्यवस्था पर हमारा विश्वास है, क्योंकि हम लोग ने कुछ भी ऐसा गैर कानूनी काम किया नहीं है। मेजोरिटी को बहुत ही काफ़ी महत्व होता है और इसलिए हम लोग नियम के अनुसार काम कर रहे हैं। एक मिनट, सिंधे साहब, आपने कहा कि स्पीकर और जो भी कानून के मुताबिक काम करेंगे, तो स्पीकर के फैसले से सरकार चल सकती है, लेकिन पार्टी और सिंबल का फैसला चुनाव आयोग करेगा। आप लोग औपचारिक तौर पे अब तक चुनाव आयोग नहीं गए हैं। शिवसेना पार्टी, हम लोग शिवसेना ही है ना, हम लोग बाला साहब ठाकरे जी की भूमिका और वो लेके गए शिवसेना, हम लोग शिवसेना पार्टी है ना। चुनाव आयोग जाएंगे तो वो तो अभी की बात नहीं ना, अभी जब 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 समय आएगा तब पता चलेगा आपको। नहीं, अभी तो उसके बारे में हम लोग तो कुछ सोचा ही नहीं है, क्योंकि हम खुद ही शिवसेना पार्टी है। हमारे जितने भी देखिए लेजिस्लेटिव पार्टी, शिवसेना लेजिस्लेटिव पार्टी करके विधानमंडल में हमको रिकॉग्नाइज किया है। आपके विधायकों की एक राय है कि उद्धव ठाकरे अगर मिलते हैं तो उनके साथ में आप बातचीत कर सकते हैं पार्टी के। देखिए, हम लोग ने 3-4 बार कोशिश की, हमारे विधायकों ने भी कोशिश की, सब कुछ कोशिश हो गई है। हम लोग ने कहा था कि जो नेचुरल अलायंस है शिवसेना भाजप की, उसके साथ हम लोग काम करें तो ये इस राज्य को आगे लेके जा सकते हैं। मैंने पहले भी कहा है कि जो वहाँ पर महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी के सरकार के जो घटक पार्टियाँ हैं, उनके वजह से हमारे जो विधायक हैं उनको ही, उनका ही अस्तित्व खतरे में पड़ गया था। हमारे जो बाला साहब की जो भूमिका है वो हम खुलेआम स्पष्टता से बोल नहीं सकते थे। ऐसी परिस्थिति में हम लोग ने कई बार कोशिश की, लेकिन हम लोग उसमें सफल नहीं हुए, इसलिए तो हम लोग ने ये सब कदम उठाया है। जेपी नड्डा जी से आप लोगों की मुलाकात हुई, बहुत ही बाल सुलभ सवाल है,
मंत्रिमंडल विस्तार और मंत्रियों के बनाए जाने और बीजेपी को कितनी संख्या होगी, शिवसेना कितना मिलेगा, कुछ वार्ता इस पर हुई? नहीं, देखिए मैंने पहले भी कहा है, एक कर्सी विजिट थी, एक सदिच्छा भेंट थी। जब हमारी सरकार नई स्थापित हुई है तो वरिष्ठों को मिलना एक परंपरा है और हम लोग मिले हैं। अभी हम लोग जाएंगे मुंबई, कल आषाढ़ी एकादशी का जो बड़ा पंढरपुर में कार्यक्रम होता है, पूजा होती है, उसमें वो होने के बाद हम मुंबई जाएंगे। मुंबई में हम लोग दोनों भी उप मुख्यमंत्री और मैं बैठूंगा, उसके बाद उसके ऊपर चर्चा करेंगे। और जो आपके दिल में है उसको जल्दी उत्तर दूंगा। नहीं, अभी तो मैंने कहा कि हम लोग दोनों बैठेंगे, तय करेंगे। तो पुलिस ने तो उनको क्लीन चिट दिया हुआ है, तो उनका समावेश हो सकता है। अभी तो मैंने कहा कि हम लोग दोनों बैठेंगे, तय करेंगे। अभी तो कुछ मंत्रिमंडल के बारे में हम लोग ने कुछ बात ही नहीं किया अभी, ये तो खाली हम लोग कल से सबको मिल रहे हैं। जैसा कि मेरा एक सवाल है, दो लाइनें मैं आपसे कहूंगा कि मुझे ये दर्द बड़ा अजीज है, क्योंकि ये अपनों की दी हुई चीज है। विधानसभा परिषद और राज्यसभा में आपका जो मैनेजमेंट रहा वो बहुत अच्छा रहा, और जो बड़ा दिल दिखाया आपने, आज की राजनीति में ये बहुत कम देखने को मिलता है, इसको कैसे आप बताएंगे? और दूसरा कहा है मुख्यमंत्री ने शिवसेना यही है, तो फिर ठाकरे जी की शिवसेना कहाँ है, इस पर? देखिए, पहले तो आप बड़ा दिल इसलिए कह सकते हैं क्योंकि मैं बड़ा बना, और बड़ा किसने बनाया? मेरी पार्टी ने मुझे बड़ा बनाया, मेरी पार्टी ने मुझे मुख्यमंत्री पद तक पहुँचाया, इसलिए मैं बड़ा बना। तो कोई बड़े दिल का सवाल नहीं है, पार्टी की जो आवश्यकता है उस आवश्यकता के अनुरूप जो नेताओं का आदेश है उसका मैंने पालन किया है, और मुझे बहुत खुशी है। और मैं बिल्कुल साफ शब्दों में कहना चाहता हूँ कि मैं शिंदे जी के पूर्ण रूप से साथ में हूँ, और मैं ये मानने वाला आदमी हूँ, चूँकि मैं मुख्यमंत्री रहा हूँ, मुख्यमंत्री ही नेता होता है, इसलिए शिंदे जी हमारे नेता है, वो हमारे मुख्यमंत्री है, हम सब उनके साथ उनके अंडर अच्छे तरीके से काम करेंगे, और इस सरकार को सफल बनाना ये हमारी प्राथमिकता होगी। तो मुझे लगता है कि बिल्कुल इसमें कोई बड़े दिल की बात नहीं है, और हमको इस बात की खुशी है कि जो अन्याय हमारे साथ हुआ था, देखिए हम नेचुरल अलायंस में चुनकर आए थे, और उसके बाद हमारे साथी चले गए कांग्रेस एनसीपी जिनके खिलाफ लड़े थे, तो एक प्रकार से फैसला हुआ, और जो नेचुरल अलायंस था फिर एक बार महायुति की शिवसेना बीजेपी की सरकार तैयार हुई, इसकी मुझे बहुत खुशी है। इसमें देखिए ऐसा है कि शिवसेना ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी की ही है, और उसी शिवसेना के साथ हमने अलायंस किया है। इसमें एक ही बात मैं कहूंगा, आपने जो सवाल उठाया था कि बड़े दिल की बात, सही बात है कि बीजेपी के पास 115 विधायक थे। लोग कहते थे कि बीजेपी हमेशा सत्ता के पाने के लिए तोड़फोड़ करती है, सब कुछ करती है, लेकिन अभी जिनके पास 50 MLA है, जो मेरे पास, और बीजेपी के पास 115 है, ये जो लोगों की परसेप्शन थी, लोग एंटिसिपेट कर रहे थे कि अभी तो मुख्यमंत्री तो बीजेपी का ही बनेगा, लेकिन एक भूमिका जो बाला साहब ठाकरे जी की भूमिका जो है, जिन्होंने बाला साहब ठाकरे जी का हिंदुत्व नकार दिया, उनके साथ तो हम लोग जा नहीं सकते, ये हमारी भूमिका लेके हम गए। तो उन बाला साहब ठाकरे जी हिंदुत्व की भूमिका को ही बीजेपी ने सपोर्ट करके, जो पब्लिक में परसेप्शन था कि सरकार बनाने के लिए, मुख्यमंत्री बनने के लिए बीजेपी कुछ भी करते हैं, अभी बोल सकते क्या? अभी नहीं बोल सकते, क्योंकि एक विचारधारा, एक भूमिका हम लोग ने ली, इसलिए मेरे जैसे छोटे कार्यकर्ता को मुख्यमंत्री बनने का मौका मिला है, और निश्चित रूप से इस जो मौका मिला है उसका फायदा जो है लोगों के लिए हम करेंगे। सर, लेडी फर्स्ट, देन यू, यू विल बी लास्ट। नहीं, संपर्क तो पहले को बहुत हम लोग ने भी किया, कोशिश भी की, लेकिन अभी आपको मालूम है कि ये हमारी जो कोशिश थी तो हम लोग उसमें ना क्या कामयाब नहीं हुए,
और बाला साहेब ठाकरे जी ने हमेशा कहा था ये कांग्रेस राष्ट्रवादी ये हमारे शत्रु हैं, उनके साथ हम कभी नहीं जाएंगे, अगर कभी ऐसा जाने का समय आया तो मेरी शिवसेना बंद कर दूंगा मैं। तो अभी हम लोग ने गलत काम किया ही नहीं, हम उनके साथ जो नेचुरल अलायंस है, जो बाला साहेब ठाकरे जी, अटल बिहारी वाजपेयी जी, प्रमोद जी महाजन, उन्होंने जब शुरुआत की थी, तो ये जो अभी बोलते हैं उनके ऊपर हमें कोई उत्तर देने की जरूरत नहीं है। सर एक तो सर आपको ट्रैक करना बहुत मुश्किल हो जाता है फडणवीस सर, कई बार आप निकल जाते हैं अचानक से, बट सर कल आप लोग गृह मंत्री जी के यहाँ पे और तकरीबन 4.5-5 घंटे मुलाकात चली, इट इज बियॉन्ड द कर्टेसी मीट, तो क्या कुछ पोर्टफोलियो को लेके या लीगल बैटल को लेके? आप तो रात भर चली ऐसा भी बोल सकते हैं। नहीं सर, 2 बजे तक मैं फिर साफ शब्दों में कहता हूँ कि पोर्टफोलियो वगैरह कोई चर्चा हमारी नहीं हुई। जैसा मुख्यमंत्री जी ने बताया ये सारी चर्चाएं मुख्यमंत्री जी जब आषाढ़ी की पूजा करके पंडरपुर से लौटेंगे उसके बाद प्राथमिक चर्चा हम दोनों बैठकर करें। सर आपने बिहार में भी अपने जूनियर पार्टनर को कैंडिडेट को सीएम बनाया वहां पर जबकि वो डिक्लेयर्ड फेस थे, पर महाराष्ट्र में आपके पास एस्टेब्लिश लीडरशिप थी, आप खुद सीएम थे, वहां से आपके सीएम को डिप्टी सीएम बनाया, पार्टी के कैडर को वर्कर को नीचे क्या मैसेज आता है इससे? ठीक है, पार्टी का कैडर और वर्कर खुश है, इसका कारण उसको जो 2019 में ऐसा लगता था कि हमारे साथ धोखा हुआ है, कि फेल्ट इंसल्ट है, उसको लगता था कि हमने साथ में मिलकर वोट मांगे, 105 सीटें हमने लाई, हमारे साथी को इतनी सीटें मिली 56, क्लियर मेजोरिटी हमको मिली, और बावजूद उसके जिनके साथ मिलकर हमने वोट मांगा वो हमको छोड़कर चले गए। तो इसलिए पार्टी के एक एक कार्यकर्ता के मन का दर्द इस सरकार ने दूर किया है। आपने पैकेज की बात की, पैकेज की जरूरत ही नहीं है, महाराष्ट्र के पीछे पूरी केंद्र सरकार खड़ी है, पैकेज तो छोटा सा होता है, ये पूरी सरकार खड़ी है। चलिए थैंक यू, धन्यवाद। और पहिला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे, अनेक बाबींवर ते बोललेले आहेत। छत्रपतींचा विचार म्हणजे